अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोने खरेदीसाठी लोकांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी प्रामुख्याने सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे काही दिवस आधीपासूनच लोक सोने खरेदीसाठी बुकिंग करून ठेवतात. मागील काही वर्षात त्यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. यंदा सराफी बाजारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आकर्षक ऑफर देण्यात आल्यात. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उलाढाल अधिक होण्याची शक्यता फतेचंद रांका यांनी व्यक्त केली आहे. अक्षय तृतीया हे एक साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, उत्कृष्ट मुहूर्त समजला जातो. आणि खरं तर मीडियाने त्याला आता पूर्ण मुहूर्त केलं आहे, त्यामुळे आता साडेतीन म्हणण्यासारखं राहिलेलं नाही आहे. आणि या अक्षय तृतीयेला आपल्यापेक्षाही साऊथला फार मोठ्या प्रमाणात मागणी असते. टनोबंदी सोनं त्यावेळेला तिकडे विकलं जातं आणि तेच लोन आता परत आपल्याकडेही पसरलेलं आहे. आणि यावर्षीची अक्षय तृतीया ही गेल्या वर्षी गेल्या 2-3 वर्षापेक्षा फार चांगली आहे. मी म्हणेन की ते जवळजवळ 40% वाढ आहे. सकाळपासून गर्दी चालू आहे आणि सोन्यांचं परत म्हणजे लोकांचा सोन्यावरचा विश्वास तेवढाच कायम आहे असं दिसून येतं आहे. आजचा जर पाहायला गेलं तर भाव 32,100 हा भाव आहे आणि प्लस GST 3% लागते. तर अशा प्रकारचा सोन्याचा भाव आहे, हा प्युअरचा भाव आहे आणि गिराईकी फार उत्कृष्ट चांगल्या प्रकारे आणि संध्याकाळपर्यंत फार मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. आणि यावर्षी सगळीचकडे बाजारात सोन्याची विक्री चांगली आहे. गुढीपाडव्याला सुद्धा चांगली होती आणि आत्ताही चांगली आहे.